संघी असू द्या किंवा मनुवादी असू द्या, ह्यांच्या डोक्यात छत्रपतींबद्दल, छत्रपतींच्या कर्तृत्वाबद्दल, मग छत्रपती संभाजी महाराज असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, ह्या मनुवादी पिलावळी नेहमी वळवळ करत असते. आजपर्यंत खोटा इतिहास लिहिला, मांडला, बदनाम केला याच विकृत मानसिकतेने. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या समोर मी एक उदाहरण घेऊन आलोय. बघा इथं स्क्रीनवर हा भाजपचा तथाकथित नेता आहे, आमदार आहे की मी माहीत नाही, आणि आमदार असेल तर याची आमदारकी पहिली रद्द केली पाहिजे. कुठलंही पद असेल तर याची पहिली भाजपने हकालपट्टी केली पाहिजे. त्याचं कारण असे, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, छत्रपती शिवरायांचं नाव आपण आपल्या मुलाबाळांचं किंवा वडिलोपार्जित सुद्धा आजपर्यंत ठेवत आलेत. शिवाजी म्हणजे प्रेरणा, संभाजी म्हणजे प्रेरणा. लहान मुलाला सुद्धा आपण शिवाजी नाव असेल तर शिवबा म्हणतो, शंभू म्हणतो. आणि या श्रीकांत भारती नावाच्या व्यक्तीनं काल पाडव्याच्या दिवशी त्यांनी एक काळं कुत्रा आणला आणि त्याचं नाव शंभू ठेवलंय. आणि ते पोस्टमध्ये लिहितात की शंभू फार गोंडस आहे, अख्ख्या घरभर फिरतो. होय शंभूच, म्हणजे किती उर्मटपण आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की होय आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवतोय. उद्या आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव देवेंद्र ठेवलं, अजून काय नरेंद्र ठेवलं, अजून काय विजेंद्र ठेवलं, आम्ही काही ठेवलं तुम्हाला कशा. श्रीकांत भारतीयमध्ये जर सत्तेची मस्ती असेल, श्रीकांत भारतीमध्ये जर सत्तेची नशा असेल, तर ती सत्तेचा माज उतरवण्याची ताकद महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीमध्ये, शंभूप्रेमीमध्ये आहे. कुठे आहेत आता ते अंधभक्त भाजपचे? घाणेरड्या वेगळ्या वेगळ्या कमेंट काही बोला, वाईट कमेंट टाकतात. आता बघा तुमच्या नेत्यांनी किती वाईट आपल्या शंभूराजाची, कारण जी अंधभक्त जमात आहे ती सुद्धा आमचेच भैताड बहुजन, हे चुकलेल्या वाटेवरचे प्रवासी आहेत. आता ते काही बोलणार आहेत का? श्रीकांत भारतीयांनी नाक घासून महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, यांनी श्रीकांत भारतीयवर कारवाई करणार का? ह्यांची हिंमत कशी होते शंभू नाव ठेवण्याची? ह्यांची हिंमत कशी होते शंभू नाव एका घरातल्या, म्हणजे मला नाव सुद्धा घेऊ वाटत नाही इतक्या वेदना होतात. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनो, शंभूप्रेमींनो, किती अपमान आहे हा! किती दिवस असा अपमान सहन करायचा? वेदना होतात. हे का चालून घ्यायचं? हे का चालू ठेवायचं? खबरदार, जर टाच मारून पुढे जाल, शंभूराजांनी सांगितलंय, राई राई सारखं आम्ही तुम्हाला टाचे खाली. आता कारण इतकी बदनामी, इतका घोर अपमान शंभूराजांचा, तुम्ही काही क्लॅरिफिकेशन द्याल नाही चालणार. शंभू नाव जगामध्ये तुम्ही असं ठेवू शकत नाही, एक शिवप्रेमी म्हणून सांगतोय, संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून, शंभूप्रेमी म्हणून. ह्या श्रीकांत भारतीयाचा जाहीर निषेध. श्रीकांत भारतीयाला महाराष्ट्रात कुठेही दिसू द्या, फिरू देणार नाही. कुठला शिवप्रेमी फिरू देणार नाही. मी तर म्हणतो भाजपचे कार्यकर्तेच फिरू द्यायचे नाहीत, जर त्यांच्यात खरं शिवरायांच्या मावळ्याचं रक्त असेल, खरेच शिवप्रेमी असतील भाजपमध्ये जर असतील तर. नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण ज्यांच्या ज्यांच्या स्वाभिमान असेल ते या श्रीकांत भारतीयाचा जाहीर निषेध करतील, लक्षात ठेवा. आजपर्यंत सगळे भाजपचे नेते जाणीवपूर्वक दर 4-6 महिन्याला, वर्षाला जाणीवपूर्वक बदनामी करतातच, जाणीवपूर्वक असा खोटारडेपणा करतातच, जाणीवपूर्वक ही अशी घाणेरडी लिखाण आणि यांच्या डोक्यातली मनुवादी वृत्ती जाहीर करतातच. महाराष्ट्रातल्या तमाम
जनतेला, जे छत्रपतींना मानतात, जे छत्रपती शिवरायांवर प्रेम करतात, जे छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करतात, बघा तुम्ही तुमच्या मुलाबाळांचे, तुमच्या पूर्वजांचे नावं काय होते, आणि आत्ताची माणसं जाणीवपूर्वक ठासून सांगतात होय शंभूच, हे सहन करणार का? हा साधा सरळ प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल यांच्या मनात एवढा द्वेष काय? ही खरी आनाजी पंतांची पिलावळ आहे, लक्षात ठेवा. आशा लेखा तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगतो, श्रीकांत भारतीय आशा लेखा जिथं दिसल तिथं जोड्याने ह्यांना हाणलं पाहिजे, तिथं ठोका ह्यांना. आपल्याला छत्रपतींपेक्षा कुणीही मोठा नाही, शंभूराजांपेक्षा कुणी मोठं नाही, शिवरायांपेक्षा कुणी मोठं नाही. आपल्यासाठी बदनामी करणार असतील, अशा पद्धतीनं मांडणी करणार असतील, तर यांना सुट्टी नाही. आणि ही बघा, ही अशी त्यांनी पाळलेली पाळीव हे त्यांचं समर्थन करतात, अशा शिवद्रोहीचं समर्थन करणारी सुद्धा विकृत मंडळी महाराष्ट्रात खरे शिवद्रोही आहेत, यांचा बंदोबस्त करावा लागेल. काही असो, यांना यांची जागा दाखवून देऊच, पण शिवद्रोही, शंभूद्रोही या श्रीकांत भारतीय भाजपच्या नेत्याचा एक शिवप्रेमी मावळा म्हणून जाहीर निषेध करतो. आणि अशी विकृती जागेवर थांबवली गेली पाहिजे अशी. आणि यांनी महाराष्ट्राची नुसती माफीच नाही मागायची, याची हकालपट्टी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाहीत, लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.